पेणमध्ये दिनांक चार जून रोजी थरका पुडवणारी रक्तरंजित घटना घडली आहे तो पत्रकाराला हॉस्पिटलमध्ये का नेलस या गोष्टीचा जाब विचारत एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या जीवघेण्या हल्ल्यात पेण तालुक्यातील मळेघर येथील ओंकार म्हात्र याच्या पोटात धारधार चाकू खुपसण्यात आला यात जबर जखमी झालेला ओंकार आता पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध जीवनमरणाची लढाई लढत असल्याची माहिती ओंकारच्या भावानं दिली आहे येथील आरोपी कल्पेश बोरकर पेण पोलिसांनी आता मुस्क्या आवळल्या असून त्याला जेरबंद करण्यात आलंय पेण पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार ओंकार पेण आंबेगाव येथे एका मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेला होता त्याच वेळी त्याच भागातील एक पत्रकार त्याला पडलेल्या अवस्थेत दिसला त्याला मदत करण्याच्या उद्देशानं ओंकारनं त्याला पेणमधील सरकारी रुग्णालयात नेलं थोड्या वेळानं तिथे आरोपी कल्पेश बोरकर आणि त्याचे मित्र आले कल्पेश बोरकर यानं ओंकारला तू पत्रकाराला दवाखान्यात का आणलंस असं उर्मटपणे विचारलं हॉस्पिटलमध्येच कल्पेश ओंकारला शिवीगाळ करत होता झालेला गोंगाट पाहून नर्सने दोघांना बाहेर पाठवलं बाहेर आल्यावर कल्पेश बोरकर आणि त्याच्या मित्रांनी आधी ओंकारला हाताबुक्यानं तसंच लाथेनं जबर मारहाण केली त्यानंतर कल्पेश बोरकरने त्याच्या हातातील चाकू ओंकारच्या पोटात खुपसला त्यानंतर त्याने ओंकारच्या डोक्यावर दगड मारून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये ओंकारच्या पोटात मोठी दुखापत झाली यानंतर आरोपी कल्पेश बोरकर हा फरार झाला होता त्याला ताबडतोब पकडावं आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कडक शिक्षा त्याला देऊन ओमकारला न्याय मिळवून द्यावा यासाठी समस्त पेणकर तरुण एकवटले होते शहरात भव्य मोर्चा काढून तरुणांनी ओमकारला न्याय देण्याची मागणी केली होती त्या मागणीचे निवेदन पेणचे आमदार रविश पाटील आणि पेण पोलीस देण्यात आलं त्यानंतर लागली सूत्र हलवून पोलीस अॅक्शन मोडवर आले त्यांनी फरार आरोपी कल्पेश बोरकर याला जेरबंद केल्याचं समजतं याबाबत पुढील कारवाई पेण पोलिसांमार्फत सुरू आहे वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो पेण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन